कोल्हापुर की भूमि ऐतिहासिक रही है। इनमें से छत्रपति राजर्षि शाहू महाराज का योगदान बहुत बड़ा है। साथ ही करवीर संस्थापिका रणरागिनी छत्रपति तारा रानी ने भी औरंगजेब जैसे को सामना किया था। इनका इतिहास सामने आना चाहिए, साथ ही उनका युवा वर्गों को इतिहास मालूम होना चाहिए, इसीलिए उनका स्मारक होना चाहिए। इस बात पर महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान की ओर से स्वाति काले ने पत्र परिषद लेते हुए कहा। स्थापना के लिए हे स्थापने पाठीमागचा उद्देश असा आहे की आजपर्यंत आपण बघितलं करवीरची संस्थापिका छत्रपती ताराराणी यांचं नाव घेतलं जातं, पण छत्रपतींचा इतिहास आहे कुठं? आज ह्या ब्रिगेडच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे, कारण हा इतिहास पूर्णपणे झाकला गेलेला आहे। कारण संस्थापिका आपण ताराराणी म्हणतो, पण ताराराणींचं एकही दालन कोल्हापुरात नाही आहे। फक्त आपल्याला ताराराणीचा पुतळा माहिती आहे, पण त्या पुतळ्या पाठीमागचा किंवा त्या ताराराणींच्या पाठीमागचा संघर्ष किती मोठा आहे हा येणाऱ्या पिढीसाठी असावा, जागृत असावा। कारण त्यांचा संघर्ष हा आपल्या कोल्हापूरवासियांना नव्हे तर पर्यटकांना सुद्धा आकर्षित करण्यासारखाच आहे। आणि त्यामुळं ह्या सगळ्या ताराराणींच्या माध्यमातून, ह्या ताराराणी ब्रिगेडच्या माध्यमातून, आम्ही मीडियाच्या माध्यमातून सगळ्या प्रशासनाला तर आम्ही निवेदन दिलेलेच आहे, पण या प्रशासनाला सुद्धा आम्ही सांगतोय की आवाहन करतोय की तुम्ही ह्या गोष्टीला दुजोरा द्या। अन्यथा 9 डिसेंबरला जेव्हा ताराराणींची स्मृती दिन आहे त्यांचा, त्या दिवशी आम्ही रस्त्यावर उतरून ही लढाई जिंकू। पण आम्ही 2 महिन्याचा कालावधी आम्ही प्रशासनालाही दिला आहे, आणि त्याच्या माध्यमातून जर तुम्ही या गोष्टी 2 महिन्याच्या आत जर आम्हाला तुम्ही त्या गोष्टी मान्य केल्या तर ठीकच आहे, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून ताराराणींच्या स्मारकासाठी आणि दालनासाठी निश्चितच प्रयत्नशील राहू।